दारिद्र्य दूर करण्यासाठी लक्ष्मी पूजनारात्री एक खास उपाय नक्की करा. माता लक्ष्मीची पावले कुठे लावावीत, कधी लावावीत, कुठे लावू नयेत. दिवाळीच्या रात्री 5 सुपारी, 5 हळकुंड, 5 गौऱ्या व 5 गोमती चक्र घेऊन लाल कपड्यात बांधून लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी ठेवा. पूजेनंतर त्या तिजोरीत ठेवा. असे म्हटले जाते की यामुळे पैशाची कमतरता दूर होते. 2. दिवाळीत नवीन तुपाचा दिवा घराच्या उत्तर दिशेला लावल्याने धनाची प्राप्ती होते. या दिशेकडून माता लक्ष्मी घरात प्रवेश करते. 3. दिवाळी दिवशी पितळी किंवा तांब्याचा कलश पाण्याने भरून त्यात आंब्याचे किंवा अशोकाचे पाने घालून गळ्यात माऊली धागा बांधून लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गरिबी नष्ट होते. 4. लक्ष्मी पूजनाच्या रात्री 12 वाजता कोणतेही श्री सुक्तम लक्ष्मी चालीसा कनकधाराचे पठण करावे. असे मानले जाते की यावेळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि तिची पूजा करणाऱ्यावर लक्ष्मीचा कृपेचा वर्षाव होतो. 5. लक्ष्मी पूजनाच्या रात्री गायीच्या तुपाचा दिवा नवीन मातीच्या दिव्यामध्ये लावावा, त्यामुळे कर्जमुक्ती होते. लक्ष्मी देवीच्या पावलांची ठसे नेमके कुठे लावावे? माता लक्ष्मीची पावले आपल्या घरातील मंदिराकडे जात आहेत, अशा पद्धतीने आणि दिशेने लावावे. अशा प्रकारे पावले लावणे खूप शुभ मानले जाते. मंदिराकडे जाताना देवी लक्ष्मीच्या पावलांनी देवी घरात प्रवेश करून आपल्या घराच्या मंदिरात बसायला येते असल्याने सूचित करते. जर देवी लक्ष्मी घरातील मंदिरात राहिली तर ती कुटुंबावर कृपा ठेवते आणि त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येते. घरामध्ये लक्ष्मी देवीची पावले किंवा पावलांचे ठसे ही लाल, गुलाबी, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे असू शकतात. रंगीबेरंगी पावले लावणे हे देखील शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीची पावले कोठे लावू नयेत? घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावतात, परंतु हे योग्य मानले जात नाही. देवी लक्ष्मीची पावले मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने न कळत लोक पाय ठेवू शकतात. यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होऊ शकतो. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. त्याचबरोबर स्नानगृह किंवा डस्टबिनजवळ देखील लक्ष्मीची पावले लावू नयेत. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.